दरम्यान 2004 मध्ये काँग्रेस आम्हाला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र तरीही पवारांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही. काँग्रेसमध्ये फूट पडली नसती तर मीच मुख्यमंत्री झालो असतो, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. तर पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा कोणता अनुभव होता म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं, असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलाय. काँग्रेस आताच तुम्हाला जे आहे पुढच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करतो, तर त्यावेळेलासुद्धा मुख्यमंत्री मी झालो असतो. परंतु त्यावेळेला काँग्रेस हे आमच्यापेक्षा जास्त आले. काँग्रेस वेगळी लढली, आम्ही वेगळे लढलो, शिवसेना BJP एकत्र होते, तिरंगी सामना होता. मग आम्ही काँग्रेसबरोबर गेलो, पण काँग्रेसचे जास्त होते म्हणून त्यांचा मुख्यमंत्री आणि आमचा उपमुख्यमंत्री म्हणजे मी झालो. आता 2004 काय परिस्थिती होती आणि का पक्ष फुटला असता हे काही मला काही कल्पना नाही. साहेबांनी दिलेल्या मुलाखतीतून अनेक प्रश्न निर्माण होतात. 2004 राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हता की असलेल्या उमेदवाराला साहेबांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं? तर मग तुमच्या मनात काय होतं की आदरणीय सुप्रियाताई जोपर्यंत राजकारणात नसतील तोपर्यंत कोणी मुख्यमंत्री होऊ शकणार नाही? कारण सुप्रियाताईची राजकीय कारकीर्द 2006 सुरू होते. त्यामुळे ह्या गोष्टी संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत की पृथ्वीराज चव्हाणांसारखा नेता लादल्या गेला, त्याला विरोध का केला नाही? उद्धव साहेबांना कुठला अनुभव नसताना त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी पुढं कोणी केलं? तिसरा माझा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की 2004 सर्वात जास्त जागा निवडून आल्यानंतरसुद्धा इतकी मोठी फळी आपल्याकडे असताना राष्ट्रवादीने संधी का हुकवली? ABP माझा उघडा डोळे बघा नीट.